जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो. मित्रांनो, इंदापूरमध्ये आज आनंद उत्सव साजरा केला जातोय. शिवभक्त अगदी आनंदित आहेत, पेढे वाटतायत, फटाकड्या वाजवतायत आणि ही पाठीमागाची बघताय तुम्ही ती मालोजी राजांची गडी आहे. या गडीवर इथं येऊन मालोजी राजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या जात आहेत, पेढे भरवले जात आहेत. नक्की काय कारण आहे ते आपण या शिवभक्तांना विचारूया. चला, वीरश्री मालोजी राजांची गडी आहे, अतिशय आनंद उत्सव इथं साजरा केला जातोय, नेमका काय प्रकार? इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचं सर्वप्रथम मी सर्व शिवभक्तांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि हा आनंद उत्सव साजरा करण्यामागचं एकच कारण आहे, आम्ही गेले कित्येक वर्ष झालं या गडीच्या संवर्धनासाठी किंवा अतिक्रमणासाठी कित्येक वर्षापासून लढा चालू आहे. आज त्या लढ्याला कुठेतरी यश आल्यासारखं आम्हाला वाटलं आणि ते एक मंगलप्रभात लोढा राज्यमंत्री यांनी या गडीसाठी 2 कोटी रुपयाची तरतूद करून दिलेली आहे. त्याबद्दल हा आनंद उत्सव सगळे शिवभक्त साजरा करतात. किती वर्ष झाला हा लढा चालू? किती वर्ष? हा लढा बरेच वर्ष झालं चालू आहे, पण आता त्याला मार्ग लागला नाही, कोणीच त्याच्यावरती मार्ग काढला नाही. पण आदरणीय दत्ता मामा भरणे यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री महोदय मंगलप्रभात जी लोढा यांनी त्याच्यावरती मार्ग काढून गडीला पैसे मंजूर. आता जर आपण पाहिलं तर अगदी तालुकाभर आता आनंद उत्सव साजरा होतोय. खरोखर जर पाहायला गेलं तर ही सगळा आराखडा वगैरे तयार करायचा असेल किंवा काय, ह्याला आणखी किती वेळ लागू शकतो आणि ह्याचं काय बजेट असू शकतं, नेमकी संकल्पना काय आहे? आता हे असताना एक जुनी ऐतिहासिक वस्तू आहे, तर सर्वप्रथम याचं पूर्ण इस्टिमेट काढून आता आम्हाला त्यातील काही जास्त माहिती नाही, तरी एक आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 350 कोटी रुपयाची जी तरतूद केलेली आहे, त्याच्यातूनच इंदापूरच्या गड किल्ल्यांसाठी 100 कोटी रुपयाची तरतूद करून गड किल्ला आहे, वीरश्री मालोजीराजे भोसले यांची समाधीस्थळ आहे, ते तर पूर्ण अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आणि तेथील जागासुद्धा स्थानिक लोकांच्या नावावर लागलेल्या आहेत. तर ह्या सर्व प्रकरणाची चौकशी करून याला एक शिवभक्तांना न्याय मिळवून द्यावा एवढी आमची. आराखड्याला कितीचं बजेट असू शकते किंवा काय? पहिला असं आम्ही ऐकलं होतं की सुरुवातीला ह्याचा आराखडा तयार झालेला होता किंवा काय? इंदापूरचे आमदार दत्तात्रय मामा भरणे हे राज्यमंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्यावेळेस 43 कोटी रुपयाचं इस्टिमेट मामांनी तयार केलं असं आम्हाला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आता ते वाटचाल चालू आहे, तर ते काम लवकरात लवकर मार्गी लागावं एवढी सर्व शिवभक्तांची इच्छा आहे. काय वाटतं, खूप दिवस झाले लढा चालू होता, आज खरोखर शिवभक्तांमध्ये आनंद आहे, काय भावना आहेत आपली? माननीय आमदार दत्ता मामा भरणे यांनी आज जे विधानसभेत जे आपलं जे ध्येय मांडलं त्याबद्दल मी प्रथमतः दत्ता मामा भरण्यांचं मनापासून आभार मानतो. ही जी लढा चालू होता शिवभक्तांचा, त्या लढ्याला आज खरं यश आल्यासारखं वाटतंय. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की शिवभक्त अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात आहेत. मालोजीराजे गडीवर त्यांनी तोफाही वाजवलेल्या आहेत, या परिसरामध्ये पेढे वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत आणि 40 वर्षाचा लढा त्यांचा हा यशस्वी झाला अशा त्यांच्या भावना आहेत आणि त्यामुळेच त्यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचाही आभार मानलेला आहे. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.